अमेरिकेत पाणी पिताना लोक ग्लास 3/4 आईस क्यूबने भरतात. मी जे सांगणार आहे कदाचित लोकांना आवडणार नाही. मग तुम्ही फक्त असं पाणी प्यावं ज्याचं तापमान जास्तीत जास्त 4 degrees वर किंवा खालीच्या फरकात असेल. अमेरिकेत पाणी पिताना लोक ग्लास 3/4 आईस क्यूबने भरतात. मी जे सांगणार आहे ते कदाचित लोकांना आवडणार नाही. म्हणजे योग परंपरेत जर तुम्ही एक योगी आहात, जर तुम्ही योग मार्गावर आहात, आत्मपरिवर्तनाच्या तुम्हाला तुमची प्रणाली शक्यतेच्या एका वेगळ्या आयामावर रूपांतरित करायला हवी, मग तुम्ही फक्त असं पाणी प्यावं ज्याचं तापमान जास्तीत जास्त 4 degrees वर किंवा खालीच्या फरकात असेल. म्हणजे तुमच्या शरीराचं साधारण तापमान आहे सुमारे 37 degrees centigrade, तर तुम्ही 40 degrees पर्यंत वर किंवा 32 degrees पर्यंत खाली पिऊ शकता. हा सगळ्यात उत्तम मार्ग आहे. जर तुम्ही एक विद्यार्थी आहात, म्हणजे तुम्हाला ज्ञान आत्मसात करायचंय, तुम्हाला स्वपरिवर्तनात रुची नाही आहे, तुम्हाला फक्त ज्ञान आत्मसात करायचंय, तर मग तुम्ही 8 degrees फरकात पाणी पिऊ शकता. म्हणजे तुम्ही 40 degrees आणि 28 degrees पर्यंत पिऊ शकता. जर तुम्ही एक गृहस्थ आहात ज्याला स्वपरिवर्तनात किंवा शिकण्यात काहीही रुची नाही आहे, तुम्हाला फक्त तुमच्या बायकोला आणि मुलांना आणि नवऱ्याला सांभाळायचं आहे, तोच तुमचा उद्देश आहे, तर तुम्ही जास्तीत जास्त 12 degrees फरकात पाणी पिऊ शकता. याच्या पलीकडे कुणासाठीही हितकारक मानलं जात नाही. माझं हे बोलणं लोकांना आवडणार नाही आहे, पण हे महत्त्वाचं आहे की तुम्ही जे काही ग्रहण करता ते तुमच्या शरीराच्या तापमानाच्या फार दूर नसावं, त्याहून जास्त दूर नसावं, कारण तुमच्या शरीर प्रणालीमध्ये असलेल्या पाण्याच्या क्रियाशीलतेत ते बाधा निर्माण करू शकतं. असं पाणी किंवा कुठलीही वस्तू जी तुमच्या शरीराच्या तापमानापासून खूप खूप फरकावर आहे. मला माहिती आहे आईस्क्रीम प्रेमी लोक माझ्यावर आता ओरडणार आहेत. मी तुम्हाला फक्त आदर्श स्थिती सांगतोय. तुमच्यातील किती जणांना उत्तमरित्या किंवा जाणीवपूर्वक जगायचं आहे, जिथे शक्य आहे तिथे असं राहणं एक चांगली गोष्ट आहे. जर तुम्हाला तहान लागत नाहीये, जर तुम्ही पाणी पीत नाही, काही होणार नाहीये, तुम्ही ठीकच असाल. हे फक्त अमेरिकेत होतंय की जर तुम्ही पाणी नाही प्यायला तर तुम्ही मरणार. इतर कुठेही लोक असंच पाणी पीत बसत नाहीत. जेव्हा त्यांना तहान लागते ते पाणी पितात, नाही तर वाळवंटात सुद्धा ते ठीकच असतात. हे फक्त अमेरिकेमध्ये घडतंय. शीत वातावरणात सुद्धा सगळे बाटली घेऊन फिरतात आणि सतत घोट घोट घेत असतात, कारण मार्केटिंग यंत्रणा सतत त्यांच्यावर हा भडीमार करते. त्यांनी खूप पाणी प्यायला हवं. प्रमाणाबाहेर पाणी पिणं, विशेषत छोट्या छोट्या घोटांमध्ये, जेव्हा ते प्यायलं जातं शरीर ते शोषून घेतं. शरीरातील सोडियमची पातळी जी खूपच नाजूकरित्या संतुलित असते ती कमी होते. बाकीच्या शरीरावरही प्रभाव पडतो, पण कदाचित ते फारसं दिसून येणार नाही. पण मेंदूमध्ये सोडियमची पातळी घसरण्याने मेंदूमध्ये सूज निर्माण होते. याचा अर्थ हा नाहीये की तुमचा मेंदू वाढतोय. सूज म्हणजे एक प्रकारचा आजार आहे, ठीक आहे. मेंदूचा विस्तार होत नाहीये, तो सुजतोय सोडियमच्या आवश्यक असणाऱ्या कमतरतेमुळे. तर पुरेसं सोडियम नसल्यामुळे मेंदूमध्ये जास्त पाणी जातं आवश्यक सोडियम तिथे पोहोचवून तोल राखण्यासाठी. जर तुमच्या मेंदूमध्ये जास्त पाणी, म्हणजे तुम्ही गुंग होता, मानसिक असंतुलनं बळावतात. हे पहा, जर तुम्ही एका झटक्यात खूप पाणी प्यायलात तर शरीर ठरवतं त्यातलं किती शोषायचं आणि किती बाहेर टाकायचं. पण तुम्ही पूर्ण दिवस छोटे घोट घेत राहिलात, शरीर एक प्रकारे फसवलं जातं आणि ते गरजेपेक्षा जास्त पाणी शोषून घेतं. पण समजा आता तुम्ही 2 liters पाणी प्यायलात, ते सगळं काही तुमच्या शरीर प्रणाली जाणार नाही आहे. जितकं गरजेचं आहे ते घेणार आणि बाकी बाहेर टाकलं जाणार. ही एक चांगली गोष्ट आहे असा विचार करून कुणालाही सतत असंच पाणी पिण्याची गरज नाही आहे. जेव्हा तुम्हाला तहान लागते तेव्हा तुम्ही पाणी प्यायला हवं. तुम्हाला पुरेसं पाणी मिळतं याची खात्री करण्यासाठी तुमच्या गरजेपेक्षा 10% जास्त पाणी प्या. शरीरात पाणी कमी पडू नये याच्या खात्रीसाठी 2 cups जास्त पाणी प्या. तुमच्याकडे पाणी पिण्यापूर्वी थोड्या प्रमाणात वेळ असावा. ही काही इमर्जन्सी नाही आहे.
आणि जर तुम्हाला पाण्याची गरज आहे जेव्हा तुम्ही तहानलेले आहात आणि तुम्ही पाणी प्यायला नाहीत, तर याने शरीराला हानी पोहोचू शकते. पुरेसं पाणी जर शरीरात नसेल तर हृदयाला होणारी हानी ही खूप मोठी असते. पण जेव्हा मी पाणी असं म्हणतो त्याचा अर्थ फक्त द्रव्य रूपातील पाणी नव्हे, तुम्ही पाण्याचं प्रमाण जास्त असलेलं अन्नसुद्धा खायला हवं. जेव्हा तुम्ही एक फळ खाता त्यात जवळपास 90% पाणी असतं. भाज्या आणि इतर गोष्टींमध्ये 70% जास्त पाणी असतं. जेव्हा तुम्ही जेवता ते तुमच्या शरीरातील पाण्याच्या प्रमाणानुसार असणं गरजेचं आहे. म्हणून जे काही अन्न तुम्ही खाता त्यात कमीत कमी 70% पाणी असणं आवश्यक आहे. म्हणून भाज्या आणि फळं तुमच्या आहाराचा एक भाग असायला हवा, जेणेकरून त्यातून पाणी मिळेल.